विद्यार्थ्यांनो, आपण पुढे बघत आहोत ऍड्रिनल ग्लँड बद्दल. तर ऍड्रिनल ग्लँड जी आहे ती किडनीच्या वरती असते, म्हणून तिला सुप्रा रिनल ग्लँड सुद्धा म्हणतात. तिचा आकार किडनीच्या वरती, ही खालचा भाग किडनीचा आहे आणि ह्यावरती अशाबद्ध पद्धतीने. याच्यात कुठल्याही ऑर्गनला असतात तसे इथे पण जो बाहेरचा भाग त्याला कॉर्टेक्स म्हटल्या जाते आणि सेंट्रल पार्ट असतो त्याला मेडुला म्हटल्या जातो, बरोबर. तर इथे कॉर्टेक्स रिजनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेअर्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या लेअर्स वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात. तर सुरुवातीला आपण बघू ॲड्रिनल कॉर्टेक्सनी सिक्रेट केलेल्या ग्लँड्स. तर ॲड्रिनल कॉर्टेक्सनी तीन प्रकारचे लेअर्स आणि तीन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात. ही जिथे लेअर्स दाखवली आहेत बघा, सगळ्यात वरची लेअर इथे शो केलेलं आहे, इथून जसं ही वरची लेअर पिवळ्या रंगाची दिसते. या लेअरला म्हणतात झोना ग्लोमेरुलोसा. तो त्या लेअरला नाव आहे. आणि या लेअरद्वारे जे हार्मोन सिक्रेट होते त्याला म्हणतात मिनरलो कॉर्टिकॉइड. कॉर्टेक्सनी सिक्रेट केलेले हार्मोन म्हणून त्या सगळ्या हार्मोन्सना कॉर्टिकॉइड हा शब्द आहे. आणि ते कशाच्या मेटाबॉलिझममध्ये काम करतात त्याप्रमाणे त्याला त्याच्या आधी कॉर्टिकॉइड या शब्दाच्या आधी काहीतरी शब्द लावलेला असतो. तर मिनरल्सचं जे मेटाबॉलिझममध्ये काम करणार आहे त्याला मिनरलो कॉर्टिकॉइड्स असे म्हटलेलं आहे. तर मिनरलो कॉर्टिकॉइड्स इथे आपण लेअर्सच्या नावासकट लक्षात ठेवायला सोपं व्हावं म्हणून केलेलं आहे. तर झोना ग्लोमेरुलोसा झोना ही लेअर मिनरलो कॉर्टिकॉइड नावाचं हार्मोन सिक्रेट करतो. आणि याचं मेन काम काय आहे तर सोडियम आणि पोटॅशियम आयन्सचं बॅलेन्सिंग करणे. बॉडीमध्ये वेगवेगळ्या फ्लूडमध्ये हे आयन्स असतात आणि ते बॅलेन्स करणे. आता रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन सोबत, अर्थात हे करत असताना साल्ट वॉटर बॅलेन्स, म्हणजे ऑटोमॅटिकली हे आयन बॅलेन्स करताना आयन आणि वॉटर कोणत्याही फ्लूडमध्ये यांचं पण बॅलेन्सिंग केलं जाते. जसं आपण बघा, पाणी कमी घेतलं आणि मीठ जास्त टाकेल तर खारट होईल, बरोबर आहे. जर मीठ तेवढंच घेतलं आणि पाणी खूप जास्त घेतलं तर काय होईल, ते अजिबात खारट होणार नाही. म्हणजे पाणी आणि साल्ट्स तर त्याच्यामध्ये मिनरल्स, इथे मिनरल्स सोडियम पोटॅशियम आयन मिनरल्स यांचं कॉन्सन्ट्रेशन बॅलेन्स करणे गरजेचं आहे. हे बीपी मेंटेनन्स करण्यासाठी आणि आणखी बऱ्याच गोष्टीसाठी, पीएच वगैरे नंतर बघू आपण. तर अशा पद्धतीने हे साल्ट वॉटर बॅलेन्स पण रेग्युलेट करतात मिनरलो कॉर्टिकॉइड्स. ब्लड व्हॉल्यूम म्हणजे ब्लडचं प्रमाण, कारण साल्ट जास्त झाले तर पाणी रिअब्सॉर्ब केला जातो आणि पाण्याचं प्रमाण वाढवले जाते. जर साल्ट कमी झाले तर पाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल म्हणून पाणी बाहेर काढून टाकलं जाईल, असा जो प्रकार असतो तो अशा पद्धतीने ब्लडचं व्हॉल्यूममध्ये पण चेंज होतो या साल्ट वॉटर बॅलेन्सिंगमध्ये. आणि त्याच्या बॅलेन्स सोबत ब्लड व्हॉल्यूम बॅलेन्सिंग सुद्धा केली जाते. ब्लड प्रेशर, सोडियम आयन कमी झालं तर ब्लड प्रेशर लो होते, जास्त झालं तर ब्लड प्रेशर हाय होते. म्हणजे आपोआपच सोडियम आणि पोटॅशियम आयनच्या बॅलेन्समध्ये ब्लड प्रेशर पण बॅलेन्स होतो आणि अशा रीतीने हे काम करतात. दुसरा हार्मोन आहे अल्डोस्टिरॉन. साल्ट रिटेनिंग हार्मोन इज द मेन मिनरलो कॉर्टिकॉइड हार्मोन. म्हणजे मिनरलो कॉर्टिकॉइड हे कॉमन नाव झालं मिनरल्स बॅलेन्सिंग करणारं, त्याच्यात आता एक स्पेशल हार्मोन जो नाव दिलं आहे तो अल्डोस्टिरॉन, याचा उल्लेख बऱ्याच जागी होतो. आणि अल्डोस्टिरॉन जिथे जिथे येईल अर्थात तो ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सने सिक्रेट केलेला असतो. हा एक नाव लक्षात ठेवायचा, हा बरेचदा वापरला जातो म्हणून साल्ट रिटेनिंग हार्मोन. रिटेनिंग म्हणजे थांबवणे, तिथेच ठेवणे, म्हणजे साल्टचं कॉन्सन्ट्रेशन टिकवण्यासाठी साल्ट वाया न जाऊ देणे, हे ब्लडमधलं काम अल्डोस्टिरॉनमुळे होतं. इज द मेन मिनरलो कॉर्टिकॉइड, इट बॅलेन्स सोडियम अँड पोटॅशियम लेवल्स, आपण आता बघितलं. दुसरा प्रकार आहे फॅसिकुलेटा झोना. दुसरी लेअर जी आहे ती फॅसिकुलेटा झोना, ही खालची जी लेअर दाखवली आहे. आणि त्याचं काम आहे कोणतं हार्मोन, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स मेटाबॉलिझम. दुसरा जो हार्मोन आहे कॉर्टेक्सने सिक्रेट केला तो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, म्हणजे ग्लुकोजचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो. ग्लुकोज काय आहे, कार्बोहायड्रेट, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं नंतर कार्बोहायड्रेट
पासून प्रोटीन बनतात, लिपिड्स बनतात, त्यांचं डिग्रेडेशन झालं की पुन्हा ग्लुकोज बनतो. म्हणजे इथे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स या सगळ्यांचं रेग्युलेशन करणारा जो हार म्हणून तो ग्लुकोकॉर्टिकॉइड. त्याला कॉर्टिसोल हा एक हार्मोन आहे, जसं तिकडे अल्डोस्टिरॉन म्हटलं मिनरलोकॉर्टिकॉइड्समध्ये, इथे कॉर्टिसोल हा एक ग्लुकोकॉर्टिकॉइड्स मेन धरला जातो. अशा प्रकारे त्याचे फंक्शन्स, मी आता हे डिटेलमध्ये जात नाही, कारण इथे सरळ सरळ फंक्शन्स दिलेले आहेत यांचे, जे आपल्याला इथे इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल, त्या हार्मोनचं काम रिस्पॉन्सिव्ह, सप्रेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज, अँटीबॉडीज तयार करण्याचं काम सप्रेस करतो. सप्रेस करतो म्हणजे डाऊन करतो, कमी करतो. इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी, ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये याचं काम होते. इट प्रिपेअर्स ॲनिमल्स टू फेस इमर्जन्सीज इन नॅचर. काही इमर्जन्सीज आल्या म्हणजे बॉडीमध्ये एकदम जे चेंजेस होतात त्याच्यातलं ते हार्मोन्स, त्याला फ्लाईट फाईट हार्मोन्स असं सुद्धा काही जागी देते, इथे तो उल्लेख नाही आहे. तर आपल्याला जेवढं दिलेलं आहे तेवढंच आपण डिटेल घेऊ, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये, कारण की आपल्याला वेळ नाही आहे तेवढा. ठीक आहे. नंतर तिसरी लेअर आहे झोना रेटिक्युलरिस. झोना रेटिक्युलरिस या डायग्राममध्ये रेटिक्युलरिस ॲड्रिनल एवढं नाव दिलेलं आहे. इथे झोना रेटिक्युलर, झोनाचा अर्थ होतो लेअर, हे लक्षात घ्या. म्हणजे जिथे दिला असेल, कधी आधी दिलं आहे कधी नंतर दिलं आहे, पण झोनाचा अर्थ होतो लेअर. तर रेटिक्युलरिस इथे याचा जो हे दिला आहे तो सेक्स हार्मोनशी संबंधित आहे. सेक्स कॉर्टिकॉइड्स हे हार्मोन्स रेटिक्युलरिस, सेक्स कॉर्टिकॉइड्स. तर मेलमध्ये सेक्स हार्मोन कोणता सिक्रिट होतो, तर टेस्टोस्टेरॉन. या हार्मोनला सेक्स कॉर्टिकॉइड्स असते, आम्ही गोनॅडो कॉर्टिकॉइड्स सुद्धा म्हटल्या जाते, कारण सेक्स ऑर्गन्स जे आहेत प्रायमरी सेक्स ऑर्गन त्यांना गोनॅड्स म्हटल्या जाते, म्हणून गोनॅडो कॉर्टिकॉइड्स. आपल्याला आठवलं तर ठीक, नाही तर सेक्स कॉर्टिकॉइड्स, पण दोन्ही नाव माहीत असलं आले तर त्याचा अर्थ एकच होतो. एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स इन फिमेल कॉजेस ॲड्रिनल व्हिरिलिझम अँड हिरसुटिझम. म्हणजे समजा पुरुषांमध्ये जर सेक्स कॉर्टिकॉइड्स जास्त झाले मेल्समध्ये, म्हणजे पुरुषांमध्ये, आणि फिमेल्समध्ये सेक्स कॉर्टिकॉइड्स जास्त झाले तर त्याचे काय परिणाम होते, राईट. तर अशा पद्धतीने त्याचे कारणं दिले. तर हा जो आहे हा मेलमध्ये सिक्रिट जर हा हार्मोन होतो सेक्स कॉर्टिकॉइड, गोनॅडो कॉर्टिकॉइड, तेव्हा त्याचे जे बाहेर दिसणारे दाढी मिशा येणे, बॉडीवर जे केस येणे, छातीवर केस येणे वगैरे वगैरे, जे काय पुरुषांमध्ये कॅरेक्टर दिसतात ते कॅरेक्टर्स या हार्मोन्समुळे अपिअर होतात. समजा हे हार्मोन फिमेल्समध्ये जास्त प्रमाणात सेक्रेट झाले, एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स हे जर झाले तर काय होते, फिमेलमध्ये पुरुषांसारखे रिझन्स दिसायला लागतात, म्हणजे पुरुषी लैंगिक कॅरेक्टर, पहा काही बायांना मिशा दिसायला लागणे, दाढी यायला लागणे, हे जे होते हे हार्मोनचा इफेक्ट आहे, लक्षात घ्यायचं, कारण तो काही पुरुष होत नाही. म्हणजे केसाळपणा, आपल्या शरीरावर केसाळपणा जो पुरुषांचा, म्हणजे पायांवर खूप केस येणे, छातीवर केस येणे, काखेमध्ये केसांचं प्रमाण जास्त, दाढी मिशा यायला लागणे, हा जो केसाळपणाचा प्रकार जो या हार्मोन्समुळे होतो सेक्स कॉर्टिकॉइड म्हणून गोनॅटो कॉर्टिकॉइड हार्मोन्समुळे, जर हे हार्मोनचं प्रमाण फिमेल्समध्ये पण जास्त झालं, एक्सेस झालं, काही प्रमाणात बॅलन्सिंग असेपर्यंत त्याचा काही इफेक्ट होत नाही, तर स्त्रियांमध्ये पण ते केसाळपणा वाढतो. मात्र मेल्समध्ये त्याचा उपयोग जो आहे गायनॅको मास्टिया या हार्मोन्सला म्हणतात, गायनॅको मास्टिया म्हणजे एनलाज ब्रेस्ट. म्हणजे हे जर हार्मोन्स मेलमध्ये एक्सेस झाले तर त्याचा परिणाम काय होईल की माणसाची छाती वाढायला लागणे बायांसारखं. अँड्रोजन्स अँड एस्ट्रॅडियॉल्स आर द प्रोड्युस्ड बाय द ॲड्रिनल कॉर्टेक्स. अशा रीतीने पुरुष आणि स्त्रिया यांच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स सिक्रिट होतात आणि त्याचं मेटाबॉलिझम पाळणारा तर हा सेक्स कॉर्टिकॉइड. तर आणि विरुद्ध हार्मोन जर पुरुष किंवा स्त्रियांमध्ये झाले तर स्त्रियांना पुरुषांसारखे कॅरेक्टर आणि पुरुषांना स्त्रियांसारखे कॅरेक्टर्स दिसायला लागतील. हे आपण थोडक्यात घेतलं. नंतर आता मेडुला रिजन. मेडुला म्हणजे ॲड्रिनल ग्लँडचा सेंट्रल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये पण काही हार्मोन्स सिक्रिट होतात. ते हार्मोन्स म्हणजे कोणते, तर ॲड्रिनॅलिन अँड नॉर ॲड्रिनॅलिन हे हार्मोन सिक्रिट होतो. ॲड्रिनॅलिन आणि नॉर ॲड्रिनॅलिन हे एकमेकांच्या अपोजिट काम करतात. ॲड्रिनॅलिन हार्मोन हा
इमर्जन्सी हार्मोन्स आपण म्हणू किंवा त्याला थ्री एफ हार्मोन्स म्हणतात, म्हणजे फाईट, म्हणजे आपल्याला जेव्हा गरज पडते बॉडीला इमर्जन्सी तेव्हा एकाएकी फाईट करण्याची, म्हणजे लढण्याची जी आहे, म्हणजे आपल्यासमोर समजा असं काही संकट आलं की आपल्याला त्या प्राण्यांना मारायला पाहिजे, तर त्यावेळेला आपण फाईट करायला म्हणजे कुठून ताकद आली समजत नाही, अशा रीतीने माणूस फाईट करायला तयार होतो. फ्लाईट म्हणजे समजा फाईट करू नये किंवा काही वेळेला असं वाटलं की नाही आपण इथून पळून जाणं योग्य आहे, तर पळून जाण्याची म्हणजे कधी न धावणारा माणूस, कधी न पळणारा माणूस इतक्या जोरात पळू शकतो, इतकी जोरात रनिंग करू शकतो, म्हणजे फ्लाईट करू शकतो, किंवा उडणारा पक्षी असेल तर उडू शकतो, म्हणजे हे त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने असते. आणि फ्राईट म्हणजे तिसरा प्रकार, भीतीमुळे एकदम थंड पडून जाणे. तुम्ही अस्वलाची आणि एका मेंढपाळाची काहीतरी ती कथा आपल्याला लहानपणी ऐकवायची की तो एकदम शांत श्वास रोखून खाली पडून राहिला आणि अस्वल त्याला मेलेला समजून चालला गेला. म्हणजे भीतीमुळे पण कधी कधी आपल्याला फ्राईटिंगमुळे आपल्या बॉडीमध्ये असे काही चेंजेस होतात की नॉर्मल आपोआप होतात, आणि ह्या सगळ्यासाठी ॲड्रिनलिन हार्मोन त्यावेळेला तो काम करतो. तिथे फाईट, फ्लाईट अँड फ्राईटच्या वेळेला जो हार्मोन काम करतो म्हणून त्याला म्हणतात थ्री एफ हार्मोन, म्हणजे हा इमर्जन्सीच्या वेळेला काम करणारा हार्मोन. आणि नॉर ॲड्रिनलिन हार्मोन जो आहे तो ब्लड प्रेशर मेंटेन करतो अंडर नॉर्मल कंडिशन. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ व्हॅसो कन्स्ट्रिक्टर, म्हणजे ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना कन्स्ट्रिक्ट करणे. कन्स्ट्रिक्ट करणे म्हणजे त्याचं नॅरो करणे, त्याचा जो लुमेन आहे, त्याची जी पोकळी आहे ती नॅरो करणे, आणि त्यामुळे ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. त्या ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन हे एकमेकांच्या अपोजिट प्रदाने काम करतात. यांना इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन असं सुद्धा म्हटलं जाते. ओके, तर ते दोन्ही नावं लक्षात ठेवा, ॲड्रिनलिनला इपिनेफ्रिन आणि नॉर ॲड्रिनलिनला नॉर इपिनेफ्रिन. हे झाले मेडुलाने सिक्रेट केलेले हार्मोन. ते कॉर्टेक्सचे हार्मोन कॉर्टिकॉइड्स आणि मेडुलाचे हार्मोन ॲड्रिनल आणि ॲड्रिनलिन अँड नॉर ॲड्रिनलिन. आता हे हार्मोन जर कमी किंवा जास्त सिक्रेट झाले तर काय प्रॉब्लेम्स येतात? इथे आपल्याला ॲड्रिनल कॉर्टेक्सचे हार्मोन कमी किंवा जास्त सिक्रेट झाले तर काय प्रॉब्लेम्स येतात ते लिहिले आहे इथे. ते काय प्रॉब्लेम्स तुम्हाला समजावून सांगायची गरज नाही, कारण ते वारंवार रिपीट झालेले, फक्त त्याची लिस्ट तुम्ही लक्षात घेतात. तर हायपोसिक्रेशन, हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त. तर समजा ॲड्रिनल कॉर्टेक्सचे हार्मोन कमी सिक्रेट प्रमाणात सिक्रेट झाले, गरज आहे त्याच्यापेक्षा कमी, हायपोसिक्रेशन झालं, तर काय प्रॉब्लेम येतो? आणि त्या प्रॉब्लेम्समुळे जो डिसऑर्डर निर्माण होतो त्या डिसीजला म्हणतात ॲडिसन्स डिसीज, ॲडिसन्स डिसीज. आणि हायपर सिक्रेशन म्हणजे गरजेपेक्षा जास्त सिक्रेट झाले जर कॉर्टेक्सचे हार्मोन, मीन्स कॉर्टिकॉइड हार्मोन्स, तर त्याला मात्र जे डिसऑर्डर्स दिसतात, जे लक्षणं दिसतात आणि त्यामुळे जो डिसीज म्हटला जातो त्याला म्हणतात कुशिंग्स डिसीज. यामध्ये दोन्हीमध्ये डिसीजची लिस्ट दिलेली आहे, मी हा फोटो टाकून देणार आहे. मला वाटते याच्या आधी पण एका याच्यात टाकलेलं आहे मी. तर हा जो पहिले तर मी पॉईंट्स करून दिले, या दोघांचं कम्पॅरेटिव्ह आपण लक्षात ठेवू शकतो. कम्पॅरेटिव्ह अर्थात जास्त आणि कमीचे काही पॉईंट एकदम अपोजिट असतात, एखादा पॉईंटच वेगळा असतो, आणि हे समजण्यासारखे असल्यामुळे मी ते रिपीट करत नाही. ठीक आहे, तर आपण इथे थांबू.